नमस्कार मित्रांनो, मी गल्ली आर्टिस्ट कल्पेश. सॉरी, सकाळी ब्लॉग नाही शूट करू शकलो, बरीच धावपळ होती. आणि जे काही शूट केलं निखिलने ते मी दाखवलं आहे माझ्या शूटमध्ये, समजून घ्या. आता पहिला दिवस ओम साईराम पदयात्रा धारावीमधून निघाली आपली, आणि आतापासून मी शूट इकडून कंटिन्यू करतोय. जे काही पालखीची जी होती ज्या गोष्टी त्या मी दाखवल्या शूटमध्ये. सो आता आपण बघूया पुढची कशी काय शूट होती. आमच्यासोबत पब्लिक मोरिया बीटची अभी बाय. बस अरे कुन्नू तू विसरलास का? ही पब्लिक आहे, चला भेटूया. भेटू शिर्डी. आता फक्त एकच गोष्ट, सारे गमापा कारवा, साईंची सदाबहार गाणी आणि पदयात्रेच्या आठवणी. आम्ही तुम्हाला भेटणार एकाच गर्दीत, ते म्हणजे साईंच्या शिर्डीत. बोला आपण आलोय. आता विक्रोळीला पोहोचलोय, दुपारचं हॉल जेवण वगैरे होईल इकडे, आणि बघूया तिकडची शूट गेलंच. मी ब्लॉग माझा असाच बघत राहा तुम्ही. थँक्यू सो मच त्या सगळ्यांना की आजच माझे 6K सबस्क्रायबर क्रॉस झाले. तर पुन्हा एकदा मी त्या लोकांचा आभार मानेल की ज्यांनी मला सबस्क्राईब वगैरे केलं आणि एवढा सपोर्ट दिलाय. भेटूया आपण. कुणू शेठ हे आमचे, हे आमच्या गावच्या गाड्या. कोणाला घेऊ बाबा? आगेस बाबा.
योगेश ओ वहिनी काय बोलताय काय काय बोलताय काय तुम्ही माहीत आहे योगेश योगेश मिसेस हा त्याला दाखवलं नाही मी जास्त कधी अरे योगेदा ओ माय गॉड अरे बाय बघा सेवेकरी 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 बाय दादा ओम साईरा बस 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 फायनली आपण पोचलोय विक्रोळीला दुपारच्या ऑर्डरला पब्लिक वगैरे सगळे आली आहे थोडे पदयात्री वगैरे येत आहेत जे आपले पदयात्री आहेत ते बाकीचे येत आहेत पोचलोय बरीच पब्लिक आहे हे बघा आपली पालखी ती दाखवलीच मी सकाळी अरे काय ओम साईराम बस भाई क्या तुम किधर ओम साईराम शशोमा काय ओम साईराम लवकर 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 ओम साईराम पाहिजे ओम साईराम बोला तरी ओम साईराम हा पाहिजे मला आता आपण आबे विक्रोळीला पब्लिक सगळी बसले आणि ठेव रिश्वत साईन वर एक ग्रुप आहे आपल्याकडे जो पदयात्रेत चालतो हा बघा ग्रुप अरे बोला ओम साईराम तरी हा आमचा पदयात्रेचा सर्वात मेन माणूस त्यांनी सगळे फायनलचे बैल आणले सगळे फायनलचे बैल आहेत त्याच्याकडे बतूर सोन्या बकासूर सगळे बाबूकडेच आहेत भेटूया आपण हा बघा आणि याच्याशी ओळखच करून झाली हे विश्वास साईन वरचा मेन माणूस याचा फोटो नाही काढत आई राजवाडी ताळ्या अरे रे रे क्या बात आहे क्या बात थँक्यू सो मच थँक्यू सो मच दादा बस 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 ग्रुप खतरनाक आहे बरीच पब्लिक आहे दुपारचं जेवण झालंय आणि इकडे आमचे मंडळी बरेच जेवायला बसले आहेत अनिकेत चव्हाण सावकास साईराम साईराम बाकी आभ्या अरे आमलायच रे पूर्ण आई शपथ सेवेकरी मोठे जे आपले सावकाश अविता हाय ओम साईराम ओम साईराम हा बस पब्लिक ओम साईराम ओम साईराम तू साईराम तिकडं अरे थांब 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 भाऊ साईराम बाबा ओम साईराम जेवलो जेवलो साई जेवलो काय बोलताय नमस्कार बघा आपले सगळे मित्र हे बाबा तर काही भेटतो कधी कधी आता काय शिफ्ट झालाय तो हे सगळे आता वर्षातून एकदा आपण भेटतो आता हा काय बाबा बिझी पर्सन आहे मित्र आपला खास अरे बस काय चला भेटूया आपण आता डायरेक्ट आता दादा काही रस्त्यामध्ये अलाउड नाही तर थोडंफार भेटेल जेवढं शूट करेल डायरेक्ट मग ठाणे आज आपलं हॉल्ट आहे बायकुमला सो ठाण्याला भेटू आपण चला निघालोय आता आपण दुसरा स्पॉट आपला म्हणजे जो संध्याकाळचा हॉल्ट आहे तो ठाण्याला आहे सो आता आपण विक्रोळीवरून निघालोय बघूया काय कसा प्रवास काय वगैरे मजा येते खूप मजे बोलतात ना एक आनंदाचा क्षण जगतोय शिर्डीत जाण्यासाठी सो भेटूया आपण चला ओम साईराम आता आपण पोचलो कुठे पोचलो रे भांडूप भांडूप ना कांजूर आपण आता कांजूर मागच्या पुढे आहोत जरा चालले थोडी आता 6 आरती होईल तर आपण जरा हॉल्ट घेऊ भेटूया आपण प्रवास करत राहूया बघूया पुढचं काय होत आहे चला आरती झाली आपली नाही आरती झाली आपली आता निघालो आता आम्ही लोक ठाणे बालकुमला आपला रात्रीचा जो हॉल्ट आहे जे आपण थांबणार आहोत ते ठाणे बालकुमला थांबणार आहोत सो भेटूया आपण तिकडे आता आणि रस्त्यामध्ये जास्त आपली पालखी स्ट्रिक्ट आहे थोडी सो रस्त्यामध्ये जास्त शूट करायला मिळत नाही थोडंफार जेवढं मिळतं तेवढं करतो मी भेटूया आपण चला ओम साईराम ओम साईराम रात्रीचे 8:30 वाजलेत आणि कुणाल मी आणि दुर्गेश तिघंच मागे राहिलो आहे आमच्या ग्रुपमधून ना म्हणजे मोरियाबीचच्या पोरांमधून कारण ती लोकं फटाफट गेली आणि आजचा पहिला दिवस असल्यामुळे जरा जास्तच भरली आहे पण साईंचा आशीर्वाद पहिलाच वर्ष आहे आणि यांचा कुणाल सरांचा पहिलाच वर्ष आहे
पण साईंचा आशीर्वाद एक गोष्ट अशी की बऱ्यापैकी म्हणजे चांगलं चाललो आज, मस्त, काही त्रास नाही. आणि कुणाल सर आमचे चालले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती. साईंनी बोलवल्यावर चालणारच. साईराम चॉकलेट करत आणि खात करत आपलं चाललंय. चला भेटूया आपण, आता जाऊन पोहोचू आपण एक 15-20 मिनिटामध्ये स्पॉटवर. सो तिकडे जाऊन मग बघतो कसं काय वगैरे आहे, सो आपण शूट करूया. चला बाय. फायनली पोहोचलोय आपण बाल्कनीला. तुम्हाला साईबाबांचं मंदिर दाखवतो मी. तिकडे आपला आज हॉल्ट आहे. बाल्कनीचं साईबाबांचं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. थांबा जरा एक सेकंड. हा बघा प्रणय वगैरे जागावर उचलतोय. जरा साईराम साईराम साईराम. चालेल माझी पण बॅग घ्याल ना. घेऊन या पब्लिक आहे, बॅग घेऊन येतात माझी पब्लिक. याचा साईड हा हॉल्ट आहे. बघूया पुढचं काय होतं, आपण पाहूया. चला चला आता आपण भेटूया. जेवण वगैरे झालं आहे आणि आता डायरेक्ट जाऊन झोपतो, दमलो आहे खूप. उद्यापासून जो दुसरा दिवस आहे तो मी कंटिन्यू करेल. तुम्ही असाच माझा ब्लॉग बघत राहा. आणि जी आज आपली पदयात्रा आहे, जो माझा पदयात्रेचा अनुभव आहे तो मी सांगतच जाईल माझ्या ब्लॉगमधून. चला भेटूया.